माडप संघ टॉस जिंकला तो म्हणजे वडगाव संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला. जर मैदानाचा विचार केला तर चेसिंग साठी चांगला मैदान आहे, चेसिंग सदरित्या केली जाते. मागचा सामना पाहायला मिळाला, लोक स्कोर झाला, 19 धावा झाल्या त्या बोरिवली संघाच्या आणि 20 धावांचा पाठलाग आरामात केला तो सोमाटणे संघाने. तर सामन्याचा नियम असणार आहे कंपल्सरी चेसिंग असणार आहे. तर जितू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितू येतोय. तर फलंदाज स्ट्राईक एंडवर खेळतोय तो अक्षय. आमचे अतिथी तुकाराम पारिंगे आणि पंडरंग झिंगे यांनी यायचे समालोचन कक्षामध्ये येऊन सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि मान्यवरांनी यायचंय आणि इथे बसून सामन्यांचा आनंद घ्यायचाय. तर बघूया सामन्याला सुरुवात होते. पंच शैलेश भिवकट यांचा सामना सुरू व्हायचा विचार येतोय. तर जितू गोलंदाजी मार्गवर पहिला चेंडू अक्षयाला, सुंदर चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही, चेंडू जातोय निराव. तर चांगला चेंडू टाकला पहिला चेंडू, निराव चेंडूची सांगता झाली. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा जितू याचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, डिशाईन चेंडू स्वेर चेंडूचा मारा झाला. एक अतिरिक्त धाव्याने संघाचं खातं खोललं त्या माडप संघाने. एक धाव मिळतीये ती माडप संघाला. तर आमचे मान्यवर तुकारामजी पारिंगे साहेब इथे आलेले आहेत, त्यांचा सत्कार करायचा आहे. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जितू तयार. चार पाच पावलांचा स्टार्ट घेऊन गोलंदाजी करतो. पुलटाज पद्या चेंडू स्टेट ड्राईव्हचा फटका येतोय कार्पेट लेवलने. आकाश केदारी चेंडू खाली येतोय. एकच धाव मिळती आहे ती अक्षयाला. तर एका धावेने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या होते ते 2. आमचे साथी गुणलेखक वैभव चांगली गुणलेखकाची भूमिका बजावतात, वारंवार आम्हाला अपडेट देतात. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को जितू तयार. आतापर्यंत तरी चांगले चेंडू टाकलेत ते जितू याने. जितू याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनायक साठी. हा चेंडू कव्हर ड्राईव्हचा फटका चांगले क्षेत्ररक्षक होतोय. चेंडू कुठेतरी अडवला जातो. एकच धाव मिळतीय ती फलंदाज विनायक याला. शांत सुरुवात पाहायला मिळतीय ती माडप संघाची. 18 चेंडूंचा खेळ असणार आहे. तर शांत सुरुवात पाहायला मिळतीय. तर बघूया कितपत धावा जमवतोय तो माडप संघ. आता मात्र जितू कशाप्रकारे गोलंदाजी करतोय, चांगले चेंडू फेकतोय, आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेतोय तो जितू. आता मात्र पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजत नाही. मारुती जाधव चेंडूचा पाठलाग करतात, चेंडू कुठेतरी हाताला लागत नाही आहे. तर एक धाव मिळतीय लेग बाईकच्या स्वरूपात. एक धाव मिळतीय ती माडप संघाला. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचे आहेत. तर बघूया आमच्या संतोषजी पारंगे साहेब गुरुग्राम पंचायतचे विद्यमान सदस्य इथे आलेले आहेत. तर त्यांचं मी स्वागत करतो. तर पुन्हा एकदा जितू गोलंदाजी मार्गवर तयार. हा चेंडू कोलर टप्प्याचा चेंडू खणून काढला चेंडू. एकच धाव मिळतीय फलंदाज अक्षयाला विनायकाला. तर चांगली गोलंदाजी केली आहे. स्लॉग वरचं षटक असणार आहे. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषी लगत आहेत आणि बाकीचे क्षेत्ररक्षक सर्व सर्कलच्या आसमध्ये असणार आहेत. तर चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत तरी जितू याने. पुन्हा एकदा जितू तयार. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. चार पाच पावलांचा स्टार्ट घेऊन गोलंदाजी करतोय. बघूया पुढचा चेंडू
हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडूची सांगता होती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या होते ती फक्त 5. चांगली गोलंदाजी केली आहे ती चितू याने. तर काल रात्री ज्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक मिळाली तो पंकज शिंदे इथे उपस्थित झालेला आहे. मी त्याचा स्वागत करण्यासाठी विनंती करतो की आपण त्याचं स्वागत करायचंय. चांगली कामगिरी केली आहे वाशिवली संघाने. कालच्या दिवसाचा विचार केला नाईटच्या एका दिवशी 2 नंबर पाहायला मिळाल्या. तर सकाळी बँजो वगैरे लावून स्वागत केलं तर चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला टीमचा. फार चांगली कामगिरी काल वाशिवली टीमच्या माध्यमातून आपण बघितली विनय. खरे तर सावरुलीची नाईट टुर्नामेंट तिथे 4th क्रमांक आणि कसलकंच्या नाईट टुर्नामेंट मध्ये 2 क्रमांक. चांगला चांगला टीम या रसानी परिसरातील आपण बघितल्यामुळे सावला असेल त्यानंतर चांभारले असेल पण त्या टीमला जे काही करता आलं नाही ते टीम वाशिवलीनं करून दाखवलं आणि खऱ्या अर्थानं पंकजने आपल्या टीमसाठी फार मोठी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फल म्हणून आज त्याच्या करिअरमधली पहिली बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी त्याने पटकावली. फार चांगली कामगिरी चांगल्या भरात आहे वाशिवली संघ आणि आपण त्यांना पुढच्या कामगिरीसाठी मनापासून शुभेच्छा देऊयात. अशीच कामगिरी पंकज आणि संपूर्ण वाशिवली टीम कडून होत राहील अशी अपेक्षा आपण करूयात. पण या सामन्यात काय घडतंय हे बघणं फार आता गरजेचं आहे. नक्कीच अंकित सर चांगली कामगिरी झाली वाशिवली संघाची आणि पुढे सुद्धा करतील अशी माझी इच्छा आहे. तर बघूया हा चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे लगत. खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर हरेश पाटील आपल्याला विनंती आहे की समालोचन कक्षामध्ये येऊन सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आपल्याला सुमित भोईर इथे बोलवतात. तर आजचा जो नाश्ता असणार आहे तर ते आमच्या पाहुण्या वसंतजी पाटील साहेब यांच्याकडून असणार आहे. त्यांच्याकडून आम्हाला देण्यात येणार आहे. तर मी गावदेव मित्रमंडळ वाशिवले यांच्याकडे कडून त्यांना आभार मानतो. आणि हा चेंडू सुंदर चेंडू चेंडू गेला निर्धाव. वडगाव संघाची गोलंदाजी बघितली धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. कालच्या दिवसात सुद्धा चांगली गोलंदाजी झालीय आणि आज सुद्धा चांगली कामगिरी करतात. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत. प्रशांत याने चावण्याच्या ग्राउंडवर 6 चेंडू मध्ये 6 विकेट मिळवण्याचा मान मिळवला होता. तोच प्रशांत गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. माडप संघ कुठेतरी अडचणीत दिसतोय. कुठेतरी बॅट मध्ये चेंडू येत नाहीये ते माडप संघाच्या. तर बघूया फलंदाज विनायक कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. हा चेंडू चेंडू येतोय सीमा रेषा पलीकडे षटका. तर हॅलो धन्यवाद डीजे मास्टर. हॅलो तर हॅलो हॅलो तर आमच्या मान्यवर जगदीश शिंदे आणि
रोहिदास शिवले आमचे मामा त्यांनी यायचे समालोचन कक्षामध्ये आपलं सरस स्वागत होणार आहे. तसेच आमचे ज्येष्ठ मान्यवर नंतुरामजी गायकर यांनी यायचे. तसेच सुजित मुंडे पॅकर वाशिवली टीमचे. आता मात्र पुन्हा एकदा गानागाती प्रहार होत आहे. चेंडू जात आहे षटकात. धन्यवाद डीजे मास्टर. चांगलेच संगीत पाहायला मिळतोय डीजे मास्टर कडून. तर धावसंख्येला आकार कुठेतरी दिला जातोय. चांगली फलंदाजी होती ती आता मात्र माडप संघाची. जिथे मी बोललेलो की गोलंदाजी धारदार पाहायला मिळते पण आता कुठेतरी इरादे स्पष्ट केलेत ते माडप संघाच्या फलंदाजाकडून. एकही फलंदाज बाद झाला नाहीये आणि धावसंख्या झाली ती 23. 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू मध्ये 23 धावा झालेल्या आहेत. आता मात्र येणारे 6 चेंडू मध्ये कितपत धावा जमवतोय तो माडप संघ. तर गोलंदाजी मार्कवर येणार तो म्हणजे आकाश केदारी. 4-5 पावांचा स्टार्ट घेऊन गोलंदाजी करतोय. तसेच आमचे पाहुणे रमेश गायकर यांनी यायचे. तर चांगला फलंदाजीचा प्रदर्शन करतोय त्या विनायक आणि अक्षय. जर विनायक याने षटकार मारले तर पंकज शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारास 50 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर आता मात्र चांगली फलंदाजी होती ती माडप संघाकडून. धाव संख्या होती ती 29. सुजित मुंडे आपण यायचे अतिथी कक्ष देऊन आपण बसायचंय. आपलं स्वागत होत आहे. तर आपण यायचंय आकाश पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. जितू चेंडू खाली आला आणि फलंदाज पहिला बाद. धन्यवाद डीजे. आमचे मान्यवर सुजित जी मुंडे साहेब आमचे पॅकर इथे आलेले आहेत. तर मी त्यांचा सत्कार करण्याची विनंती करतो अंकल यांना. तर तसेच गणपतजी तुपे साहेब यांनी सुद्धा यायचंय. आपला योग्य तो सन्मान होणार आहे. तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. तर पहिला आदरा मिळाला 29 धावपटावर असताना पहिला आदरा मिळाला तो माडप संघाला. तसेच पाटील मटेरियल सप्लायर बिल्डिंग मटेरियल सप्लायर एबीपी अशोक बबन पाटील यांनी यायचंय समालोचन कक्षामध्ये येऊन आपण असं मस्त व्हायचं आपलं स्वागत होईल. तसेच आमच्या साथी कॉमेडिटर संजयजी बळेकर साहेब हे सुद्धा आलेले आहेत. तर आपला सुद्धा इथे सहर्ष स्वागत आहे. आपण सुद्धा यायचंय. धावसंख्या झाली ती 31. आता मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळते ती माडप संघाकडून. तर गोलंदाजी मार्कवर आकाश तयार. आकाश याचा पुढचा चेंडू चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक गचाल होतोय. एक धाव तिथे 2 धावा मिळतात. तर एक 2 धावा मिळतात त्या माडप संघाला आणि धावसंख्या झाली ती 33. धावसंख्या झाली ती 33. आता मात्र बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश. आकाशाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली पुन्हा एकदा जितोय तरी फलंदाज दुसरा बाद. धन्यवाद डीजे मास्टर. एकमेव मनसेचे आमदार कल्याण ग्रामीण मधून जे निवडून आले आहे ते राजू दादा पाटील
यांचं गाजलेलं हे सॉन्ग परमेश माली यांनी गायलेलं गीत आणि चांगल्या प्रकारचं गीत गायलं आणि सर्व ठिकाणी ऐकायला मिळतं. तर पुढचा चेंडू आकाशाचा फुलटॉस मध्ये चेंडू तेवढा सुंदर फटका पाय लेगच्या दिशेने जातो चेंडू वन बाउन्स चौका. विश्वनाथ जी पुजारी साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचा सन्मान होत आहे. तर तीन षटकांचा खेळ संपलेला आहे, तीन षटकांमध्ये धावसंख्या जमवली आहे 37-38 धावांची गरज असणार आहे वडगाव संघाला. तर 18 चेंडू आणि 38 धाव होतील का कि 18 चेंडू 38 धावा रोखतोय तो माडप संघ की 18 चेंडू मध्ये 38 धावांचं लक्ष पार पाडतोय वडगाव संघ हे ऐकण्यासाठी आपण जाऊया अंकित जी मालुसरे यांच्याकडे. धन्यवाद विनय पाटील. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय धाव फलकावरती. धावा उभारल्यात माडप संघाच्या फलंदाजांनी. 37 येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. धाव फलकावरती आपण बघतोय खरे तर धावा जास्त पाहायला मिळतात माडप संघाच्या फलंदाजांकडून. नाणेफेकीचा कौल जिंकला होता वडगाव संघानं. निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं अपोजिट माडप संघाला आणि त्याचा फायदा उचलताना फलंदाजाने केली चांगली कामगिरी. फलंदाज अक्षयने धावा उभारल्या 15-13, त्यानंतर साथी फलंदाज विनायकने धावा केला 19, रोहितने एक चौकार लगावला आणि त्याचा विचार करता पहिल्या सत्रात एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली 37, येणारे 18 चेंडू गरज असेल 38 धावांची. सलामीची जोडी मैदानावरती या ठिकाणी रवाना होते. आकाश केदारी आणि त्याच्या समोर आपण बघतो जितू म्हात्रे अशा आघाडीचे फलंदाज विकेट कडे रवाना होत आहेत. आपण माडप टीमला विनंती करूया की आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. स्वर्गीय प्रतीक जोशी स्मृती ट्रॉफी 2020 गावदेवी क्रिकेट संघ वाशिवली यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली स्पर्धा फार चांगली स्पर्धा आहे. 40,000 रुपये अशी इनामी राशी आपण बघतोय पहिल्या क्रमांकासाठी, 20,000 रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी आणि 10,000 रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आकर्षक असे ट्रॉफीज आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. फार चांगली स्पर्धा आपण या मैदानावरती बघतोय. कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊयात. मेन अंपायर यावेळेस शैलेश भिवकट स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय. निवास पाटील हे दोन मान्यवर पंच पाहायला मिळतात, त्यांना सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देऊयात. साथी कॉमेंट्रेटर विनय पाटील यावेळेस आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत असतील वैभव भोईर, त्यांना सुद्धा धन्यवाद. पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज अमोल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मारा करतोय. स्ट्रायकर एंड वरती उभा आहे तो फलंदाज जितू म्हात्रे. 18 चेंडू 38 धावांची गरज वडगाव विपक्ष माडप अशी सुरू असलेली लढत आहे. पहिला चेंडू प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला, सरळ चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमा पार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. खरं तर मुरबी संघावरती लावलेलं एक गीत
आणि काल ताकदवर टीम होत्या खरं तर कसलकणच्या नाईट टुर्नामेंट मध्ये, पण त्याही पेक्षा वाशिवला टीमने जी कामगिरी केली ती अपलातून होते. आणि पंकज खरं तर त्याने मॅन ऑफ द सिरीज अर्थातच बाईक प्राप्त केली त्याला सुद्धा आपण मनापासून शुभेच्छा देऊयात. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट आहेत, सहा धावा पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला फलंदाज जितूच्या बॅट मधून, सहा धावा लागतात धावफळकावरती. आता 17 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 32 धावांची. तिसरे पंच मैदानावरती तैनात आहेत हरेश पाटील, आपण बघतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहे. अमोलचा हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन रिझन मध्ये या चेंडूला अडवलं गेलाय. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, धावपलक स्थिरावलाय. बिनबाद सहा या धावसंख्येवरती शेवटचे 16 चेंडू शिल्लक, आता जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 32 धावांची. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जातो, यावेळेस अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळते गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. खर तर तिसरे पंच मैदानावरती तैनात आहेत, त्याचा विचार करता गोलंदाज दडपणा खाली येईल असं वाटलं होतं, पण त्यानंतर खर तर पूर्णपणे कसावट भरलेली गोलंदाजी करतोय. दोन चेंडू निर्धाव फेकतोय तो गोलंदाज अमोल. हा चेंडू यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हा झेल टिपला जातोय, पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला असला तरी त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. एक बाद सहाशी स्थिती आहे, पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर असं वाटलं होतं षटक कुठेतरी मोठं पाहायला मिळेल वडगाव संघासाठी, पण त्यानंतर या गोलंदाजानं कमबॅक केला. दोन चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट प्राप्त करतोय. चार चेंडूवरती धावा आल्या त्या सहा. हा चेंडू गुडल्या स्पॉट वरती पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. विसावला विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावपळक स्थिरावलंय, एक बाद सहा या धावसंख्येवरती. हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक चुकी करतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार तोपर्यंत चेंडू सीमा पार होतोय चार धावांसाठी. डीजे पाच चेंडूवरती धावा आलते, सहा शेवटच्या चेंडूवरती आला चौकार, दहा धावा धावफलकावरती. आता 12 चेंडू शिल्लक, गरज आहे त्या 28 धावांची. मी अविनाश मुंडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय सोमाटण्याच्या, आज वेळ आले त्यांच्यावरती मैदानावरती उतरण्याची, कारण जॉब फार महत्वाचे आहेत. आणि त्याचा विचार करता आज रुपेश पोपेटा दिसत नाहीत, बरेचसे खेळाडू या सोमाटण्या टीम मध्ये नाही आहेत. आणि आज स्वतः मैदानावरती आपण बघतोय अविनाश मुंडे उतरले, त्यांना मात्र विनंती असेल की आपण व्यासपीठावरती हवं. आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतोय, पण इथे मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी गरज आहे 28 धावांची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. महेश भोमकर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानावरती आलाय, बाद होणारा फलंदाज जितू मात्र आहे. फलंदाजी खोलवर आहे, राजू असेल निखिल असेल असे चांगले फलंदाज या टीम मध्ये. आणि त्याचा विचार करता आता चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त आहेत, आक्रमण करण्याची गरज आहे ती वडगाव संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज तयार आहे. निकेतचा हा चेंडू यावेळेस महेश भोकरला बघत ठेवला, बॅट टिकणार त्या अगोदर चेंडू एष्टा उद्ध्वस्त करून जातोय. दुसरा झटका वडगाव संघाला.
धन्यवाद डीजे ऑपरेटर पण अगोदरच उल्लेख केला फलंदाजी खोलवर आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फलंदाजाला बाद कराल त्यावेळेस दुसरा फलंदाज तुमच्या समोर उभा असेल आणि तो सुद्धा ताकदवार नरेश जांभूळकर खरं तर मैदानावरती जातोय आणि या फलंदाजाकडे क्षमता आहे विपरीत परिस्थितीमध्ये चांगला खेळ करण्याची बऱ्याच वेळा या फलंदाजाने तारलंय वडगाव संघाला आणि खऱ्या अर्थानं आता गरज आहे अशा अजून एक खेळीची शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत 28 धावांची गरज आहे आकाश केदारी नॉन स्ट्रायकर एंड वरती मात्र गोलंदाज निकेत पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय हा चेंडू आले आले बॅट उकळले सरळ चेंडू जातो टीप विकेट सीमा पार षटकार या 6 धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धाव आहेत 38 धावांचा पाठलाग करताना 16 धावा धावफलकावरती दोन फलंदाज बाद झालेत शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 10-22 धावांची मात्र गरज आहे 10 चेंडू आणि 22 धावांची गरज निकेतचं हे षटक फार महत्वपूर्ण षटक हातळतो या सामन्यात माडप संघाकडून गोलंदाज निकेत कमी धाव संख्येचं षटक या सामन्यात खरं तर बाजू भक्कम करून जाईल माडप संघासाठी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली पण त्यानंतरच्या चेंडूवरती आलेला हा षटकार पुन्हा एकदा धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करून जातो आता शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत गरज आहे जिंकण्यासाठी 22 धावांचे नरेंद्र जांभूळकर स्ट्रायकर एंड वरती ज्याने पहिल्या चेंडूवरती लगावला एक षटकार आकाशने एक चौकार जरूर लगावलाय दोन षटकार एक चौकार अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत या दुसऱ्या सत्रामध्ये हा चेंडू यावेळेस आउट साईड ऑफ स्टंप खरं तर ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही चेंडू जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय धावफलकावरती धाव आहेत त्या 16 अजूनही गरज आहे शेवटचे 9 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची 9 चेंडू 22 धावांची गरज माडप विपक्ष वडगाव अशी पहिल्या फेरीची दुसरी लढत आहे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न खरं तर बऱ्याच वेळा आपण बघितलं या फलंदाजाच्या माध्यमातून रिव्हर्सचे फटके लगावले जातात पण या मैदानावरती खरं तर हा फटका कदाचित जिवारी लागेल वडगाव संघासाठी आखूड मैदान आणि त्याचा विचार करता रिव्हर्सचे फटके खरं तर धोकादायक ठरतील अशा स्थितीमध्ये वडगाव संघाला एकाच धाव्या चेंडूवरती एका धावेच्या साह्यानं धाव फलकावरती धाव आहेत त्या 17 38 धावांचा पाठलाग करताना उर्वरित 8 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ते 21 धावांची 8 चेंडू 21 धावांची गरज गोलंदाज निकेत कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मारा करतोय हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या साह्याने खेळून काढला क्षेत्ररक्षण थोडस सुमार पाहायला मिळालं पण अंतिम क्षणाला आपण बघतोय खर तर या चेंडूवरती एकच धाव मिळते काय आपल्यातून खर तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं साथी क्षेत्ररक्षक त्याने फार चांगलं या चेंडूला अडवलं असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल पण एकच धाव्या चेंडूवरती आणि एका धावेच्या साह्यानं धाव फलकावरती धाव आहेत 18 आता मात्र गरज आहे ती 20 धावांची 7 चेंडू 20 धावांची गरज हा चेंडू फार निर्णायक आहे या चेंडूवरती मोठा फटका वडगाव संघाला विजयाच्या जवळ घेऊन येईल पण हा चेंडू जर का चांगला फेकला तर माडप संघ असेल सुस्थितीमध्ये खराब चेंडू खरं तर पाहायला मिळतो ऑपस्टिकच्या बऱ्याचसा बऱ्याच चेंडू फेकला जातोय पंच इशारा करतात क्या चेंडू वाईल्ड आहे अवांतरचे एकदा मिळते एका धावेच्या साह्यानं धाव फलकावरती धाव आहेत त्या 21 गरज आहे शेवटचे 7 चेंडू माफ करा 19 धावा धाव फलकावरती आहे शेवटचे 7 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 19 धावांची बॅटची एज विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय तिसरा फलंदाज बाद आता शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज तुझ्या
धन्यवाद डीजे ऑपरेटर संजय बडेकर सर यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सिनियर समालोचक आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच बरंच काही शिकायला मिळायला गेली कित्येक वर्ष या वाशिवलीच्या या परिसरात आपण त्यांना ऐकलं असेल आणि खऱ्या अर्थानं चांगले चांगले शब्द आपण त्यांच्या माध्यमातून बघितले त्यांना सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देऊयात. पण इथे मात्र आता 6 चेंडू बाकी आहेत जिंकण्यासाठी गरज आहे. 19 धावांची धावफलकावरती धाव आहेत. 19-38 धावांचा पाठलाग करताना असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती षटकर आल्यानंतर सहज या धावसंख्येचा पाठलाग करतील वडगाव संघाचे फलंदाज. पण 6 चेंडू बाकी आणि गरज आहे ते 19 धावांचे. हा चेंडू आकाश केदारीच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंगचा फटका वायडिश लॉंग ऑन सीमा ऋषी पल्लीकडे 6 धावांसाठी. या 6 धावांच्या बरोबरीने 25 धावा लागतात त्या धावफलकावरती. 5 चेंडू आता गरज आहे 13 धावांची. 5 चेंडू 13 धावांची गरज फसवलं या चेंडूवरती खरं तर आकाशला. पण या ठिकाणी आपण बघितलं असेल हा सोपा जेल सुटला जातोय. दुसरी धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धाव आहेत. 27 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक 11 धावांची गरज आहे. फार चांगली मॅच या ठिकाणी आपण बघतोय. खरं तर हा झेल व्हायला होता अगोदरचा चेंडू वेगवान टाकला होता त्यावरती प्रॉपर टायमिंग गोलंदाजाच्या गतीचा वापर आणि त्यावरती आला षटकार. पण त्याच पद्धतीचा चेंडू मात्र वेग कमी होता आणि त्यावरती चकला होता. पण क्षेत्ररक्षकाने सुरलेला हा जेल कदाचित या सामन्यात माग ठरेल माडप संघाला. शेवटचे चेंडू शिल्लक येते 4 गरज 11 धावांची. माडप विपक्ष वडगाव यातून जो जिंकणार तो खेळणार सोमटणे संघाच्या बरोबर. पण कोणता संघ जिंकेल त्यासाठी हा संघर्ष मैदानावरती सुरू आहे. 4 चेंडू बाकी गरज आहे ते 11 धावांची. हा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग मिस झालाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. त्या क्षेत्ररक्षकाने या सामन्यात मदत केली आहे वडगाव संघाला. नशिबाची साथ या चेंडूवरती मिळते वडगाव संघाला. भलेही या सामन्यात वडगाव संघ ताकदवर असेल पण हा सामना जो कठीण झाला होता त्या क्षेत्ररक्षकाने सोपा केला. तर शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. कंपल्सरी 7 धावांची गरज असेल ती वडगाव संघाला. शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मी सोमटणे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. सोमटणे टीमचे कॅप्टन आपण या वडगाव विपक्ष माडप दुसरी लढत पहिल्या फेरीची आपण मैदानावरती बघतोय. पहिला सामना जिंकला सोमटणे संघानं परास्त केला बोरिवली संघाला. मापक धावसंख्येचा पाठलाग करताना तो सामना सहज जिंकला. पण या सामन्यात फार रंगतदार स्थिती पाहायला मिळते. जर का या चेंडूवरती खरं तर हा चौकार अडवला असता तर कदाचित अंतर वाढलं असतं वडगाव संघासाठी. आणि शेवटचे आता 3 चेंडू बाकी आहेत. गरज आहे यावेळेस 7 धावांची. हा चेंडू यावेळेस अंतिम क्षणाला या चेंडूला अडवला गेलाय. पण एक धाव घ्यायची की नाही घ्यायची अशा द्विधा मनस्थितीमध्ये आपण बघतोय. स्वतःवरती जबाबदारी घेतली या फलंदाज आकाश केदारीनं. एक मोठा फटकावरून हा सामना आपण जिंकून द्यायचा असा विश्वास त्याने स्वतःवरती दाखवलाय. राजूकडे क्षमता आहे मोठा फटका मारण्याची पण त्याही पेक्षा आपण बघतोय खरं तर किरणकडे क्षमता आहे मोठा फटका मारण्याची पण त्याही पेक्षा स्वतःवरती दाखवलेला विश्वास या सामन्यात कामयाब ठरेल का वडगाव संघाला. कारण शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि कंपल्सरी 7 धावांची गरज आहे. एक निर्धाव चेंडू या सामन्यातील मर्यादा स्पष्ट करेल पण त्याही पेक्षा एक मोठा फटका जवळ आणेल वडगाव संघाला. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय खरं तर वायरिश लॉगॉन सीमा पार 6 धावांसाठी. या 6 धावांच्या बरोबरीने आता शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. गरज आहे एका धावेची खरं तर. जो झेल सोडला
तो जेल या सामन्यात फार आता त्रासदायक ठरतोय माडप संघाला. जर का तो जेल टिपला असता तर कदाचित हे अंतर वाढवता आलं असतं, पण तसं काही घडत नाहीये. सुटलेला जेल या सामन्यात थोडं का होईना बॅकफुटवरती आता घेऊन जातोय माडप संघाला. पण हा सामना या एका चेंडूवरती आता बाकी आहे. या चेंडूवरती जर का एक धाव केली तरच वडगाव संघ जिंकणार, पण एक धाव या चेंडूवरती जर का वाचवली तर संधी असेल माडप संघाला सामना जिंकण्याची. शेवटचा एक चेंडू, एका धावेची गरज. फार चांगली स्पर्धा खरं तर गावदेवी क्रिकेट संघ वाशिवली आयोजित प्रतीक जोशी स्मृती ट्रॉफी आपण या ठिकाणी बघतोय. जयेश गोलंदाजी मार्क वरती, खरं तर एका चेंडूवरती निकाल या सामन्याचा. माडप की वडगाव सोमटणे संघाच्या बरोबर कोणता संघ असेल त्यासाठी एक चेंडू या सामन्यात निकाल स्पष्ट करणार. आणि हा चेंडू असेल शेवटचा. एक चेंडू बाकी, एका धावेची गरज आहे. स्टेप आउट झाला फलंदाज, उडवला या चेंडूला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आणि हा विजयी चौकार आकाशच्या बॅट मधून. लाईन अप करा, आपण असंतुलन करायचंय. थांबवतोय तुम्हाला मी सन्माननीय किसन पवार महाराज यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हस्तांदोलन करा मॅडप टीम आणि वडगाव मॅन ऑफ द मॅच या सामन्यात. आकाशला मी आमंत्रित करतो की आपण सामनावीराची ट्रॉफी घेण्यासाठी या ठिकाणी खरं तर यायचं. आकाश आपण या आणि वडगाव टीमचे कॅप्टन आपण सुद्धा या ठिकाणी यायचं.